सोमनाथ लोमटे मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आगामी होणारी शिक्षक भरती, शिक्षक अभियोग्यता चाचणी, ही जी TAIT ही जी परीक्षा आहे त्याच्या संदर्भाचं, परीक्षेचं स्वरूप, माहिती आणि काही उदाहरणांचा उकल आपण या ठिकाणी करणार आहोत. तर परीक्षेची जी आगामी होणारी जी शिक्षक भरती आहे याचं जे स्वरूप आहे प्रश्नपत्रिकेचं, हे अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. किंवा याची पात्रता काय असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर जे सुरुवातीला DEd BEd धारक जे विद्यार्थी आहेत, जे TET शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण आहेत, असे विद्यार्थी TAIT शिक्षक अभियोग्यता चाचणी या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात. पाठीमागल्या भरतीमध्ये ज्यांचं BEd कम्प्लीट आहे त्यांनी 9वी 10वी 11वी 12वींच्या ज्या काही जागा होत्या त्याच्यासाठी ते अप्लाय करू शकत होते, जे की TET पास नव्हते आणि उत्तीर्ण होते किंवा पास नव्हते असे विद्यार्थीसुद्धा. त्याच्यासाठी जिल्हा परिषद आणि खाजगी संस्था याच्यात ज्या काही जागा मागवल्या होत्या त्या अनुषंगाने पदं भरली गेली होती. 1 ते 5 हा सहाय्यक शिक्षक, 6वी ते 8वी हा पदवीधर शिक्षक या अनुषंगाने जागा होत्या. बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये गणित आणि विज्ञानच्या पदवीधर शिक्षक 6वी ते 8वीच्या जागा होत्या. तशाच सांगली जिल्हा व बुलढाणा जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये खास करून सामाजिक शास्त्र व भाषा या विषयाच्या पदवीधर शिक्षकांच्या जागा उपलब्ध होत्या. त्या पाठीमागल्या या भरतीमध्ये 2017 जी एक्झाम झाली होती त्या भरतीमध्ये त्या भरल्या गेलेल्या आहेत. मग याच्यासाठी परीक्षेचं स्वरूप काय असेल शिक्षक अभियोग्यता चाचणीचं, हे सुरुवातीला पाहूयात आपण. शिक्षक अभियोग्यता चाचणी, आता ही जी माहिती घ्यायची आपल्याला आगामी होणारी जी भरती आहे त्याच्या संदर्भामध्ये 2022 दोन भाग आहे त्याच्यामध्ये. एक म्हणजे जागा कशा भरतात हे बघा अगोदर. जसं की शाळेतील जिल्हा परिषद असेल, उर्दूच्या शाळा असतील, खाजगी संस्था असतील, याच्यामध्ये गट आहे 1 ते 5 सहाय्यक शिक्षक 6 ते 8 पदवीधर शिक्षक, त्यालाच ग्रॅज्युएट टीचर असं म्हणतात, ग्रॅज्युएट टीचर. आता 9वी 10वी 11वी 12वी अशा सुद्धा BEdच्या जागा मागल्या एक्झाममध्ये भरल्या गेलेल्या होत्या, म्हणजे काही संस्थेच्या जागा होत्या, तर यासुद्धा भरल्या गेलेल्या होत्या. याच्यासाठी आणि याच्यासाठी जी पात्रता आहे, याची पात्रता आहे TET फर्स्ट पेपर, बरोबर आहे. TET पहिला पेपर जे उत्तीर्ण आहेत ते 1 ते 5 मधील सहाय्यक शिक्षकांच्या पदासाठी फॉर्म अप्लाय करू शकतात शिक्षक भरतीमध्ये. 6 ते 8 मध्ये ज्यांची TET दोन पेपर पास आहेत ते 6 ते 8 या पदवीधर शिक्षकामध्ये फॉर्म भरू शकत होते. ज्यांचा पहिला आणि दुसरा पेपर पास आहेत आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे, जसं की BE आहे, बरोबर आहे, BCOM आहे, BSc आहे, फक्त पास आहेत, बरं का, मी BEdचा उल्लेख केला नाही, म्हणजे DEd फक्त जर असेल तर पहिला पेपर पास असेल तुम्ही 1 ते 5च्या सहाय्यक शिक्षकांसाठी फॉर्म भरू शकतात. त्यानंतर ज्यांचा TET दुसरा पेपर पास आहे आणि DEd आणि ग्रॅज्युएशन आहे, BCOM असेल, BSc असेल, BE असेल, ते 6 ते 8 सुद्धाही भरू शकतात फॉर्म, म्हणजे 1वी ते 8वीपर्यंतच्या जागेसाठी ते फॉर्म भरू शकतात. जर जाहिरातीमध्ये 6वी ते 8वीच्या ग्रॅज्युएट टीचरच्या जर जागा असतील तर तुम्ही तिथं ज्यावेळेस तुमचे मार्क जास्त असतील त्यावेळेस तुम्ही तिथं विचार करू शकतात, तुम्ही तिथं फॉर्म भरू शकतात, ऑप्शन फॉर्म किंवा तुम्हाला कोणता जिल्हा हवा आहे याच्यासाठी जे काही जागा आहेत त्याचं विवरण जाहिरातीमध्ये दिलेलं असतं. ज्यांचं BEd कम्प्लीट आहे आणि सेकंड TET पास आहेत ते ग्रॅज्युएट टीचरला 6वी ते 8वीच्या ज्या काही जागा असतील त्याला ते पात्र आहेत, ज्यांचं BEd कम्प्लीट आहे ते. 9वी 10वी 11वी 12वीसाठी BEdची आवश्यकता आहे. पाठीमागल्या जाहिरातीमध्ये 9वी 10वी 11वी 12वीसाठी TET उत्तीर्ण व्हावं ही काही अट नव्हती,
त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी बी एड पात्र असलेले विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते. त्यांचं सिलेक्शन संस्थेमध्ये बऱ्याचशा जागा निघाल्या होत्या, त्या एकाच 10 रेशो होता, त्यावेळेस त्यांनी बोलून त्या पद्धतीनं त्यांची जॉईनिंग झालेली आहे. तर या पद्धतीनं पात्रता आहे, या पद्धतीनं जागा असतात ह्याच्यामध्ये. तर ही जी परीक्षा TET फर्स्ट आणि TET सेकंड उत्तीर्ण झाल्यानंतर जी परीक्षा द्यायची ती आपल्याला आहे शिक्षक अभियोग्यता चाचणी. ही काय आहे? शिक्षक अभियोग्यता चाचणी. मग याचं स्वरूप काय असतं? नावातच आहे अभियोग्यता. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता असे त्याचे दोन घटक आहेत, दोन घटक आहेत ह्या टेटचे. हा जो अभियोग्यता जो आहे तो आहे 120 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला एकच गुण आहेत, आणि बुद्धिमत्तेमध्ये 80 प्रश्न आहेत. याचा अर्थ टोटल जी परीक्षा आहे, जी सगळी परीक्षा आहे, ती किती गुणाची आहे? 200 गुणाची. एकूण प्रश्न किती असतील? 200 गुणाचे. याचा अर्थ एक प्रश्न एक मार्क असेल, 200 प्रश्न 200 गुण असतील, या पद्धतीनं परीक्षा घेतली जाते. आता अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता, आता हे अभियोग्यतेमध्ये जे काही घटक आहेत, अंतर्भूत असणारे घटक, त्या घटकांचा सुद्धा आपण या ठिकाणी काय करणार आहोत? आढावा घेणार आहोत. याच्यामध्ये बघा, अभियोग्यता जी चाचणी आहे, हे 120 जे प्रश्न आहेत, याच्यामध्ये परत गणितीय क्षमता आहे. याचा करण्यासाठी फक्त गणित असा एक शब्द प्रयोग करूयात. त्याच्यानंतर गणित आहे याच्यामध्ये परत 30 प्रश्न आहेत. याचा अर्थ अभियोग्यतामध्ये सुद्धा गणित आहे आणि पूर्णतः वेगळं बुद्धिमत्ता आहे. आपण 120 फोड बघत आहोत. जो काही पाठीमागे झालेला पेपर आहे त्याच्यामधील जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची संख्या मी बाजूला काढलेली आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना थोडंसं लक्षात येऊन जाईल की नेमका कोणत्या घटकावरती जास्त प्रश्न आहेत. त्याच्यानंतर आहे मराठी व्याकरणावरचे उतारे वगैरे या पद्धतीनं, आणि इंग्रजीचे सुद्धा उतारे आणि व्याकरणाच्या संदर्भात. हे दोन्हीही मिळून, मराठी आणि इंग्रजी दोन्हीही मिळून 30, याचा अर्थ 15 ते 16 प्रश्न याच्यामध्ये विचारले गेलेले होते. याचा अर्थ 15, कधी 16 मराठीत विचारतील तर 14 इंग्रजीत विचारतील या पद्धतीनं. त्याच्यानंतर येतो जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानावरती बराचसा भर होता, सामान्य ज्ञानावरती सरासरी 35 प्रश्न होते, याच्यामध्ये इन्क्लूड कम्प्युटरचे सुद्धा 2-3 प्रश्न विचारले गेलेले होते. त्याच्यानंतर येतो शिक्षकाच्या संदर्भातले प्रश्न किंवा सायकॉलॉजीच्या संदर्भातले प्रश्न. तर शिक्षकावरचे प्रश्न जे शिक्षक या घटकावरती आधारित उपयोजनात्मक प्रश्न होते, एक सरासरी 15 प्रश्न, आणि मानसशास्त्राचे 10 प्रश्न, असे दोन्ही मिळून एक सरासरी 35 प्रश्न होते. हे 25, 30, 60, 90, 30, 120 बरोबर 120 प्रश्न किती असतील? 120 या पद्धतीने हा भाग विचारला होता. आणि हे जे 80 प्रश्न सेपरेट त्याच्यामध्ये विचारले होते, असे एकूण 200 प्रश्न मागील शिक्षक भरतीमध्ये विचारले होते. ज्यावेळेस मी एक्झाम दिली होती 147 टेटचा स्कोर होता माझा शिक्षक अभियोग्यता चाचणीचा, त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आणि गणित या दोन्ही विषयामध्ये मला पैकीच्या पैकी गुण होते. सुरुवातीपासूनच मॅथ आणि रिझनिंग मी ऑलरेडी या ठिकाणी आपले ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती क्लासेस चालतात. ज्यावेळेस मी एक्झाम दिली त्यावेळेस माझा 147 स्कोर होता. त्याच्यामुळे जो काही घटक परीक्षेमध्ये जर आपल्याला जर हा जर भाग लक्षात घ्यायचा असेल तर गणित किती महत्त्वाचं आहे बघा. गणिताचे 30 प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे 80 प्रश्न, असे एकूण 110 प्रश्न. याचा अर्थ जर तुम्हाला मेरिटमध्ये अथवा शिक्षक अभियोग्यता चाचणीमध्ये मेरिटमध्ये यायचं असेल किंवा त्याची निवडच झाली पाहिजे तर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता आलंच पाहिजे, हे मात्र तुमच्या डोक्यामध्ये फिक्स असणं गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्हाला बघा सरासरी टाईम मॅनेजमेंट कसं असतं परीक्षेमध्ये ते सांगतो. 200 प्रश्न आहेत बरोबर आहे, तुमच्याकडे वेळ किती होता? वेळ होता 2 तास, याचा अर्थ 120 मिनिट. किती होते? 120 मिनिट होते तुमच्याकडे. 120 मिनिटाचे जर आपण सेकंदामध्ये कन्वर्ट केलं तर त्याला गुणिले 60 करूयात, आणि भागिले प्रश्न किती होते हो तुमचे? 200 प्रश्न होते. याचा अर्थ या पद्धतीनं बारत्रिक 36 सेकंदामध्ये तुम्हाला एक प्रश्न सोडवणं गरजेचं होता. मग तुम्हाला गणिताची जर रचना तुम्ही जर पाठीमागल्या पेपरमध्ये पाहिली तर बरेचशा 3 भाषामध्ये, मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये आणि उर्दूमध्ये प्रत्येक प्रश्नांची माहिती दिलेली होती परीक्षेमध्ये.
तो प्रश्न जर वाचायचा जर असेल तर निष्कर्ष विधान तर्क याच्यावरचे एक एक पानाचा एक एक प्रश्न होता, तो वाचून आकलन करून जर सोडवायचा असेल तर त्याच्यासाठी काही गोष्टी तुम्हाला गणितातल्या क्लुप्त्या सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. तर ज्यांना गणित आणि बुद्धिमत्ता येतच असेल, आलंच पाहिजे, तरच तुमचं सिलेक्शन या ठिकाणी 100% आहे. त्याच्यामुळं तो भाग डावलून चालणार नाही परीक्षेमध्ये. याच्यासाठी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचं आकलन असणं गरजेचंच आहे परीक्षेत प्रश्न सोडवण्यासाठी. आता ज्यावेळेस 200 प्रश्न असतील परीक्षेमध्ये, त्यातले 110 प्रश्न हे गणित बुद्धिमत्तेचे असतील, तर बऱ्याच मुलामध्ये की अगोदरच न्यूनगण तयार झालेला असतो की मला गणित येत नाही, असं काही नाही आहे. ज्यावेळेस प्रश्नांची संख्या जास्त असते त्यावेळेस सगळेच प्रश्न अवघड असतात असं अजिबात नाही. त्याच्यामुळे प्रश्नांची काही रचना सोपी असते, काही प्रश्न अवघड असतात, परंतु प्रत्येक प्रश्न हा 36 सेकंदामध्ये सोडवण्याच्या दृष्टिकोनातलाच असतो. त्याची माहिती किंवा त्याची पाठीमागली उकल तुम्हाला फक्त माहिती नसते. काही गणितं सोडवताना आपण पारंपरिक पद्धतीनं गणित सोडवत बसतो, त्याच्यामध्ये बराचसा वेळ निघून जातो. त्याच्यासाठी गणित आणि बुद्धिमत्ता हे येणं आपल्याला अपेक्षित आहे, शिक्षक अभियोग्यतेचं स्वरूप आहे. माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता याच्यानंतर हा जो भाग आहे हे त्याची माहिती झाली सरासरी. आता याच्यामध्ये तुम्हाला जो की गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जो काही भाग आहे त्याची थोडक्यात मी माहिती, परीक्षेतले काही प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला सोडवून दाखवतो. म्हणजे पेपर सोडवताना कोणत्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, किंवा तो प्रश्न किती लवकरात लवकर 36 सेकंदाच्या अगोदरही आपल्याला सोडवता येतो का. कारण प्रत्येक प्रश्नामध्ये राहिलेला जो वेळ आहे सोप्या प्रश्नातला तो आपल्याला गणितामध्ये ठेवणं गरजेचं आहे. एकतर 200 प्रश्न तुम्हाला त्या 120 मिनिटामध्ये झाले पाहिजेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण अटेंड होणं गरजेचं आहे, ते जर अटेंड झालं तरच तुम्ही मेरिटमध्ये येचाल, नाही तर 150 प्रश्न सोडवले आणि त्याच्यातले किती प्रश्न चुकणार, किती बरोबर येतील, आपण त्या मेरिटमध्ये बसू का नाही आहे, ह्या गोष्टी मात्र तुम्हाला अडचणीच्या ठरतील. याचा अर्थ तुम्ही जास्तीत जास्त पेपर सगळ्या प्रश्नापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पाठीमागली परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची होती, त्याच्यामुळं गणितही वरच्या स्क्रीनवरती होते, त्याच्यामुळे ते समजून ज्यांनी खाली लिहित बसले गणित सोडवण्यासाठी जो वेळ गेला. ऑफलाईन पेपरमध्ये कसा पेपर असतो, बऱ्याचशा गोष्टी आपण पेपरवरती सोडवतो त्याच्यामुळे थोडासा वेळ वाचतो आपला, परंतु ऑनलाईनमध्ये स्क्रीनवरती असलेलं गणित आपण खाली घेणार, ते परत सोडवायचा प्रयत्न करणार, त्याच्यासा बराचसा वेळ जातो. याचा अर्थ काही क्लुप्त्या टाईम मॅनेजमेंट हे तुम्हाला येणं गरजेचंच आहे. याच्यानंतरच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील याच्या स्वरूपामध्ये, तर खाली कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करा, मी त्याच्या संदर्भात सगळ्यांना माहिती सांगेल. स्क्रीनवरती नंबर येतो आहे, तिथं तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात, व्हॉट्सअपला आहे. त्याच्यानंतर आपली ऑनलाईन बॅच सोमनाथ लोमटे मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी नावाचं प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही डाउनलोड करा. फ्री डेमोजसाठी बरेचसे व्हिडिओ त्या ॲप्लिकेशनमध्ये ठेवलेले आहेत. नवीन बॅच लगेच या ठिकाणी सुरू होत आहे. ऑनलाईन बॅच असते, रेकॉर्डेड स्वरूपामध्येही क्लासेस असतात. ज्यांना एकच व्हिडिओ वारंवार पाहायचा आहे ते पाहू शकतील. ज्यांना बऱ्याचशा अडचणी आहेत, काही ठिकाणी प्रायव्हेट जॉब करू शकतात, अशा ठिकाणी ऑनलाईनमध्ये त्यावेळेमध्ये तुम्ही उपस्थित नाही राहू शकत, याच्यासाठी रेकॉर्डेड सिरीजसुद्धा आपण या ठिकाणी चालू केलेली आहे. तर नसेल तर यूट्यूबवरती सोमनाथ लोमटे मॅथ जरी सर्च केलं तरी बरेचसे व्हिडिओ तुम्हाला फ्री डेमो सेशनसाठी किंवा फ्री अपलोडेड व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. ठीक आहे, बघा, आता परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारले गेले होते त्याची एक उकल आपण या ठिकाणी करूयात. कारण सगळ्यांनाच गणित येतं, सगळ्यांनाच, फक्त ते किती लवकर सोडवता आलं पाहिजे आणि ते 36 सेकंदामध्ये होणं गरजेचं आहे. ज्याच्या हातामध्ये तो 2 तास आहेत, 120 मिनिट आहेत, आणि तिथं आपल्याला हे सगळं सुचणं गरजेचं आहे, तोच या परीक्षेमध्ये काय होईल पात्र होईल, जेणेकरून आपल्याला या गोष्टी लवकरात लवकर सोडवण्यासाठी काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ह्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला 361 गुणिले 101, पारंपरिक पद्धतीनं आपण गुणाकार जर करत बसलो तर उत्तर येणार आहे. किंवा ज्यांना माहिती आहे की 1 गुणिले 1 एकक स्थानी 1 आहे, तर असे 4 पर्याय 1 आहेत एकक स्थानी 1 असणारे, त्याच्यामुळे त्यांना गुणाकार करावंच लागेल याच्यात शंकाच नाही आहे. परंतु तो पारंपरिक पद्धतीनं करण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला करता येतो, त्याचं नाव आहे DS मेथड, डिजिटल सम. डिजिटल समचा उपयोग करून हे गणित आपल्याला सोडवता येतं. अधिक व्हिडिओ ऑलरेडी मी यूट्यूब चॅनलवरती ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे यूट्यूबवरती जरी सर्च केलात सोमनाथ लोमटे मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी, तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला DS च्या संदर्भात ते बेसिकपासून घेतलेले व्हिडिओसुद्धा पाहता येतील.
डीएसएचा अर्थ संख्येतील अंकाची बेरीज, डिजिटल सम. एक छोटं गणित घेतो लक्षात येण्यासाठी, थोडंसं लक्षात येऊन जाईल तुमच्या. 361 × 2 हे छोटं गणित घेतलं, हे गणित आपण नंतर सोडवूयात. चला याची दुप्पट करूयात. 2 × 1 = 12, 2 × 3 = 7. याचं उत्तर किती आलं? 722. तर डी एस या शब्दाचा अर्थ डिजिटल सम. संख्येतील अंकाची आडवी बेरीज करा. 6 × 3 = 9 आणि 1 = 10, 10 × 1 = 1. हे गुणाकार जसं आहे तसं 2 × 2 = 2 येणार होती, त्याच्यामुळं काही संख्याच नाही आहे ती मोठी. म्हणजे 2 × 1 = 1, उत्तर किती आलं? 2. तर याचं जे उत्तर आहे त्याचीसुद्धा आडवी बेरीज करा. आता 7 × 2 = 9, 9 × 2 किती आलं? 11. 11ची परत आडवी बेरीज 1 × 1 = 2. याचा अर्थ डी एस जर गुणाकार जर केला तर संख्येतील अंकाची आडवी बेरीज आणि दिलेल्या संख्येचा गुणाकार यांचा डी एस कसा असतो? सारखा असतो. 2 × 2 सारखा आहे. तर या पद्धतीनं याचा जो डी एस आहे तो कसा निघाला? समान निघाला, 2. लक्षात राहू द्या, संख्येतील अंकाची आडवी बेरीज आणि त्याचा गुणाकार जर केला तर त्याच्या उत्तरातली सुद्धा आडवी बेरीज सारखी असते. ही डी एस आहे. तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अपवादात्मक स्थितीमध्ये काय आहे ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी ऑलरेडी काही व्हिडिओजमध्ये घेतलेले आहेत. बॅचमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील परत. तर याचा उपयोग मी केला की याचा गुणाकार जर हा येत असेल तर दोघांचा डी एस कसा असतो? सारखा असतो. तर आता पुढे जाऊन हे सुद्धा बेरीज जर आपल्याला लवकर करायची असेल 6 × 3 = 9 × 1 = 10, तर लक्षात राहू द्या 9 बेरीज आली की डी एस आपण त्यातले 9 अंक बाजूला काढू शकतो. बघा ह्यांची बेरीज किती आलं? 3, 6, 9 आणि 1 = 10. 10ची आडवी बेरीज किती आली? 1. तर आपण ही लवकरात लवकर 1 सुद्धा आपल्याला शोधता येतं. आडव्या बेरीजमधलं 9 कॅन्सल करायचं, 3 आणि 6, 9 कॅन्सल करा. बघा उत्तर किती आलं? 1 आलं. म्हणजे याचा डी एस किती येणार होता? 1च. तो अधिक लवकर करण्यासाठी संख्येची आडवी बेरीजमधली जी 9 बेरीज येणार आहे प्रत्येक वेळेस ते तुम्ही कॅन्सल करू शकता. डिटेलमध्ये ऑलरेडी यूट्यूबवरती मी ठेवलेला आहे, तो व्हिडिओ पहा. म्हणजे याचं पूर्ण डिटेल मी दिलेलं आहे. तर इथं याची बेरीज आपण जर 7 × 2 = 9, 2 = 11, 11ची आडवी बेरीज परत केली, 1 × 1 = 2 आली, एवढं करण्यापेक्षा याच्यातलं 9 बाजूला काढायचं. 7 × 2 = 9, उत्तर किती आलं? 2. याचा अर्थ अजून थोडेसे सेकंद वाचतील आपल्याला. याचा अर्थ गुणाकाराचा डी एस आणि उत्तराचा डी एस सारखा असतो. आता याचा उपयोग करून हे गणित मी सोडवतो. हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी एक छोटं गणित घेतलं. आता प्रश्न हा सोडवायचा आपल्याला परीक्षेत पडल्यात. तर परीक्षेत पडलेला प्रश्न बरेच जण असं सोडवतील, 1 × 1 = 1 आहे, तर बऱ्याच ठिकाणी 4 × 4 पर्यायामध्ये 1 × 1 आहे. मग हा प्रश्न 36 सेकंदामध्ये कसा सोडवायचा किंवा त्याच्या अगोदर कसा सोडवायचा? तर बघा डी एस पद्धतीचा उपयोग करेन मी. 3 आणि 6 = 9 इथंच कॅन्सल करेन. इथं किती आता? 1. ज्यांना 3 × 6 = 9, 9 × 1 = 10, 10ची आडवी बेरीज परत 1 येणार आहे ते करू शकतात. 1 आणि 1 = 2, याचा डी एस किती आला? तुमचा 2. याचा अर्थ हे जे पर्याय दिलेत 4 पर्यायाचं डी एस काय येईल? आता 2च येणार आहे. तर तो कुठे 2 येतो एक चेक करू शकतो मी फास्टमध्ये. त्यातले 9 कॅन्सल करणार मी. हे 6 × 3 = 9, हे 5 × 4 = 9, याचा डी एस किती आला? 1च आला. आपल्याला 2 पाहिजे डी एस, त्याच्यामुळे हा पर्याय तर येणारच नव्हता. चला त्याच्यानंतर 6 आणि हे 3 = 9, 7 आणि याच्यातले 2 = 9 कॅन्सल झाले, इथला 2 आणि 1 इथला डी एस किती आला? 3 आला. आपल्याला 2 डी एस पाहिजे. हे 6 × 3 = 9 कॅन्सल, 6 × 4 = 10, त्यातला ऑलरेडी 1 म्हणजे 6 आणि 3 यातले घेतले तर 9 कॅन्सल झाला, त्यातले 1 शिल्लक राहिला, 1 × 2 = 2 डी एस आला. म्हणजे ही शक्यता आहे. 6 आणि 3 = 9, 7, 5 = 12 आणि 1 = 13, 13ची परत आडवी बेरीज जर केली असतील उत्तर किती आलं असतील? 4 आली असतील. याचा अर्थ हा जो उत्तराचा जो डी एस काढला मी तो किती आला? 1, 3, 2, 4. इथं गुणाकाराचा डी एस किती होता? तुमचा 2. याचा अर्थ या बाजूला 2 असणारा पर्याय कुठला आहे? हा. याचा अर्थ याचं उत्तर किती असेल? हे असेल. 36 सेकंदाच्या अगोदर गणित सोडवतो. ज्यावेळेस मी एक्झाम देत होतो तो याच पद्धतीचा उपयोग केला. हे परीक्षेत विचारलेलाच प्रश्न आहे. बरेचसे गणित आपल्याला डी एसमध्ये सोडवता येतं सरळ रूपाचे सगळेच. त्याच्यामुळं जे स्क्रीनवरचे गणित होते जे आपल्याला लवकरात लवकर कमी सेकंदामध्ये सोडवायचे होते तर याचा उपयोग करता आला असता. पण मी जर वरचं स्क्रीनवरचं गणित जर खाली लिहिलं असतं, परत पारंपरिक पद्धतीनं सोडवत बसलो असतो आणि उत्तर शेवटी काढलंच असतं, त्यात बराचसा वेळ गेला असता. त्याच्यामुळं कोणते गणित तुम्हाला किती सेकंदामध्ये सोडवता येतील हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण पूर्ण रिझल्ट गणित आणि बुद्धिमत्तेवरती अवलंबून आहे, शिक्षक भरतीचा खास करून. कारण 110 सरासरी 55% भाग हा इथंच व्यापलेला आहे गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये. तर अधिक माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बरेचसे जे काही नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करतो ते सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं मिळून जाईल.
तसेच सोबतच सोमनाथ लोमटे मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी प्लस प्ले स्टोरवरती जर सर्च केला तर तुम्हाला तो भाग मिळेल, ॲप्लिकेशन मिळेल. ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये सुद्धा काही व्हिडिओज मी ठेवलेले आहेत सगळे फ्री डेमोसाठी. तसेच सोबतच शिक्षक भरतीची नवीन बॅच आपण या ठिकाणी सुरू करत आहोत, खास करून गणित आणि बुद्धिमत्ता हा जो भाग आहे तो सुद्धा, आणि ओव्हरऑल ऑल सिलेबस त्याची सुद्धा एक बॅच आहे. म्हणजे ज्यांना गणित बुद्धिमत्ताच फक्त शिकायची तेही एक बॅच स्पेशल करू शकतात, किंवा टेटसाठी आवश्यक असणारे सर्व सिलेबस हा जो मी सुरुवातीला सांगितला, सर्व प्रश्नांची तयारी आपण दुसऱ्या बॅचमध्ये जसे की ऑल सिलेबसच्या बॅचमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी करता येईल. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो बघा, तो प्रश्न आपण सोडू शकतोत, खास करून डी एसचा वापर मी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला करून दाखवेल. जसं की मी गुणाकारात केला तो भागाकारात करता येईल मला, बऱ्याच जणाला बेरीज वजाबाकी करायची बरीच, कारण मी म्हणलं ना प्रश्न सोपे असतात, फक्त तुम्हाला ते सोडवता येतात का 36 सेकंदामध्ये, ती पायरी माहिती आहे का, हे गरजेचं आहे. कारण परीक्षेमध्ये हे विचारलेले प्रश्न आहेत, खास करून आपल्या शिक्षक भरतीमध्ये पाठीमागे 17 जी एक्झाम झाली त्याच्यामध्येच प्रश्न जे विचारले गेले त्याचाच अंतर्भाव मी या ठिकाणी केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, सोपा आहे. 4, 21 व 35 यांची काय काढायची, सरासरी काढायची. सरासरी काढा, पर्याय दिलेत 29, 20, 41 आणि 38. आता सरळ सरळ यांची सरासरी काढायची. सरासरी याचा अर्थ काय, तर दिलेल्या सर्व संख्याची बेरीज भागिले एकूण संख्या, हा तर सगळ्यांना माहिती आहे. मग इथं वेळ सगळ्यात महत्त्वाचं आहे की गणित लवकरात लवकर सोडवायचं कसं, हा मुद्दा आहे. पारंपरिक पद्धतीनं गेला तर तुम्ही सगळ्यांची बेरीज करणार, भागिले, परत 3 करणार आणि त्या पद्धतीनं जाणार. परंतु आता संख्या किती आहेत बघा, 1, 2, 3, तर यांची जी बेरीज येणार आहे सगळ्यांची ती त्याची तिप्पट राहणार आहे. म्हणजे हा जो पर्याय आहे ती त्यांची जी सरासरी, ठीक आहे, आपण बेसिकली गोष्टी क्लिअर करूयात अगोदर लक्षात येण्यासाठी गणित कसं सोडायचं बघा. सरासरी याचा अर्थ दिलेल्या सर्व संख्याची बेरीज, हे सूत्र आहे सरासरीचं, भागिले किती संख्या येतात 3, हे काय आहे सरासरीचं सूत्र. अगोदर बेरीज करावं लागेल आपल्याला, 5, 1, 6, 4, 10 हा चाल आहे, 4 आणि 2, 6 हे भागिले 3 आणि उत्तर किती येईल आपलं 20. उत्तर किती असेल 20 बेसिकनुसार. आता थोडासा विचार करा, ह्या तिघांची बेरीज ह्या पर्यायातील कोणत्या तरी संख्येची तिप्पट आहे, कारण सरासरी याचा अर्थ एकूण बेरीज हे जी आहे जी आपण 3 केली सरासरीची काढली, हे सगळ्यांची बेरीज जर केली आपण तर हे येणाऱ्या सरासरीची काय असेल, तिप्पट असेल, कारण 3 संख्या आहेत म्हणून, 1, 2, 3 संख्या आहेत म्हणून आपल्याला कितीनं गुणावं लागेल 3 गुणावं लागेल. 4 संख्या असतील तर पर्यायाला मी 4 गुणलं असतं. आता एकक स्थानी यांची जर बेरीज केली आपण तर एकक स्थानी किती येलो, 5 आणि 1, 6 आणि 4, 10 म्हणजे 0 एकक स्थानी येईल आणि इकडे ज्या काय संख्या असतील त्या असतील, त्यांची बेरीज जी असेल ती असेल. एकक स्थानी किती येणार आहे 0, हे मला इथं समजलं. 5 आणि 1, 6 आणि 4, 10 एकक स्थानी किती आलं 0, हा चाला 1, परत काही आवश्यकता नाही मला सगळी बेरीज करायची, तिथं मी वेळ वाया नाही घालवणार. एकक स्थानी 0 आलं पाहिजे, सगळ्यांची बेरीज एकक स्थानी 0 आली तर या प्रत्येकाला कोणत्या संख्येने 3 लागून म्हणजे येणारं उत्तर हे 0 असेल. बघा, 0 येण्यासाठी एकक स्थानी 0 असावं लागतं हे तर माहिती आहे तुम्हाला. 3, 9, 27 एकक स्थानी 7 आला असतं, शक्यच नाही. त्याच्यामुळे 20, 3, 60 हा जो पर्याय आहे तो एकक स्थानी 0 आला असतं. 3, 1, 3 एकक स्थानी 3 आलं असतं. 8, 3, 24 एकक स्थानी 4 आलं असतं. एकक स्थानी 0 पाहिजे हा पर्याय काय असतं, योग्य असतं सोडवण्यासाठी. त्याच्यामुळं बऱ्याचशा संख्याची आता 3 संख्या आहेत, या ठिकाणी 6 संख्या असतील, 7 संख्या असतील, आपण बेरीज त्याचा वेळ नको आहे घालवायचा आपल्याला. आपल्याला लवकरात लवकर गणित सोडवायचं आहे, अगदी समजून गणित, याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. सरावातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजतात, आणि जर सराव नसेल आणि त्या गोष्टी जर समजून घ्यायचं असेल तर थोडेसे या पद्धतीच्या टेक्निक्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मेथड आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा जो प्रश्न आहे, शिक्षक अभियोग्यता चाचणी 2017 विचारलेला, त्याची उकल मी या ठिकाणी करत आहे. आपण पुढचा एक प्रश्न घेऊयात. आपण हा सगळ्यात बऱ्याचशा वेळेस विचारलेला प्रश्न आहे बघा, 25 चा घातांक दिला आहे 6231 अधिक 36 चा घातांक आहे 528 अधिक 73 चा घातांक आहे 54. याच्याही संदर्भात मी MPSC PSI STA मध्ये एक विचारलं होतं, एकक स्थानी कोणता अंक येईल,
एकक स्थानचा अंक कोणता असा प्रश्न आहे. पर्याय दिले तुम्हाला 6450 6450 असे चार पर्याय दिलेले आहेत. याच्या संदर्भातले एक बेसिकचा व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे, तो पहा. तर हा गणित सोडवायचं कसं, गणित सोडवायचं कसं हा आपण या ठिकाणी बघूया. आता एकक स्थानचा अंक काढायचा आहे, याचा अर्थ 25 चा 6251 वेळेस गुणाकार करावा लागेल. 25 गुणिले 25 25 आणि एकक स्थानी कुठला अंक येईल किंवा याची बेरीज काय असेल, ही काय बेरीज असेल. पण तुम्हाला एकक स्थानचा अंक माहिती असायला पाहिजे. ज्यावेळेस एकक स्थानी 5 असेल त्यावेळेस त्याचा कोणताही घात करायचा असेल तर त्याचं उत्तर एकक स्थानी किती येतं, शेवटी 5च येतं, माहिती असावं. ही जी बेरीज किती असो आपल्याला काही संबंध नाही त्याचा. फॉर एक्झाम्पल करण्यासाठी 5चा जर दुसरा घात केला तर 5 गुणिले 5 उत्तर किती, 25. 5चा तिसरा घात गेला 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 1625 एक स्थानी 5चा 4था केला तर या पद्धतीने उत्तर किती येणार आहे, शेवटी 5 5 5च येणार आहे. म्हणून हे 25 न ग्राही धरता ह्या दशक स्थानच्या अंकाची काहीच व्हॅल्यू नसते, हा तुम्ही विचारातच घ्यायचं नाही. गणित एवढंच बनतं 5चा 6251 घात. पण हे तुम्हाला थोडंसं विचार करण्यासाठी इकडं एखादा संख्या, इथं 25च काय, आपण इकडं कोणतीही संख्या वाढू शकतो, काही हा काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे गणितामध्ये या दिलेल्या संख्यातील याची काही आवश्यकता नाही. तर याच्यामध्ये 5चा जर एवढा घात केला तर एकस्थानी किती, 5 येईल. त्यामध्ये आता ज्यावेळेस 6चा आपण 528 म्हणजे ह्या 3ची व्हॅल्यू काहीच नाही, तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही. ज्यावेळेस 6चा पहिला घात 6 येईल, 6चा दुसरा घात 36 येईल, 6चा तिसरा घात 216 येईल, एकस्थानी 6 6च येणार आहे. त्याच्यामुळे असे काही संख्या आहेत 1 5 6 जे एकक स्थानी किती घात केला तरी तीच संख्या येते. म्हणजे 6चा 528 जरी तुम्ही गुणाकार केला असता 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 तरी एकक स्थानी किती आलं असतं, 6च आलं असतं. राहिला मुद्दा आता 73चा 54 घात करायचा आहे. 73 गुणिले 73 गुणिले 73 असं 54 वेळेस करायचं आणि एकक स्थानी कोणता येईल, अंक येईल, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी या 7कडे लक्ष देऊ नका. आता 3चा 54 घात करायचा आहे, आता मात्र 3 एकक स्थानी येणार नाही, कारण 3चा वर्ग 9 आहे, 3चा घन 27 आहे, 27ची तिप्पट केली 81. याचा अर्थ अंक बदलत आहेत. अशा वेळेस एक टेक्निक वापरता येतं आपल्याला, जो काही घातांक असेल त्याला ⅛ करायचं. कधी घातांक किती करायचं, ⅛ हे कायमस्वरूपी लक्षात राहू द्या. अधिक माहितीसाठी प्ले स्टोअर, ज्यावेळेस आपण यूट्यूबचं चॅनल ओपन कराल सोमनाथ लोमटे मॅथ अँड रिझनिंग अकॅडमीचं, त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये तुम्हाला एकक स्थानच्या अंकाच्या संदर्भातले सुद्धा बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केले, ते तुम्ही पाहू शकता. इथं 4नेच भागायचं, 4ने का भागायचं तुम्ही त्याची डिटेल मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. हे 4 1 4 4 3 12 14 12 गेले, बाकी किती उरली बघा, बाकी उरली 2. 54 भागिले 4च केलं. 4च का करायचं त्याच्या संदर्भात मी नंतर माहिती सांगेल. शक्यतो सगळ्याच बाजूला 4 भाग करायचा घातांकाला. 3चा 54 घात होता, मी 4 त्याला भागाकार केला, बाकी किती उरली 2. तर आता फक्त लिहिताना 3चा दुसराच घात लिहायचा. 3चा दुसरा घात किती असेल, 3 3 9. म्हणजे याची जी बेरीज येईल, याची ह्या पूर्ण 73च्या जी काही 54 घात केला त्याची एकक स्थानी किती, 9 येईल. मग आता 5 6 आणि 9 यांची बेरीज करा. आता 9 आणि 6 15 5 20 याचा अर्थ ही जी काही बेरीज असेल त्याच्या एंडिंगला काय असेल, 0 असेल. एंडिंगला काय असेल, 0. तुम्हाला एकक स्थानीच विचारला होता म्हणून हा पर्याय असेल योग्य असेल. या पद्धतीने आपल्याला हे गणित लवकरात लवकर सोडवता येतं. बऱ्याचशा वेगवेगळ्या ट्रिक्सचा अवलंब आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रत्येक गणित 36 सेकंदाच्या आत आपल्याला सोडवायचं आहे. राहिलेले जे के किंवा सायकॉलॉजी तिकडचे जे काही प्रश्न आपण सोडवणार आहेत मराठी आणि इंग्रजीमध्ये, त्यातला राहिलेलासुद्धा जो वेळ आहे त्याचं मॅनेजमेंट आपण गणितासाठी करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीने आपण शिक्षक अभियोग्यता चाचणीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले काही प्रश्नांचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. शिक्षक अभियोग्यता चाचणी पाठीमागल्या परीक्षेचं स्वरूप व काही गणितांची उकल आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आगामी होणारी जी काही शिक्षक भरती आहे, शिक्षक अभियोग्यता चाचणी, याच्या संदर्भात शासनाने आदेश निर्गमित केलेलेच आहेत. फेब्रुवारी 2022 संदर्भामध्ये त्यांना एक दिनांक किंवा डेट निवडण्यासाठी आदेश दिलेले आहेत आयुक्तालयासाठी. त्याच्यामुळे भविष्यामध्ये शिक्षक भरती होणारच आहे हे डोक्यामध्ये असू द्या. त्या अनुषंगानं अभ्यासाला लागा. पूर्ण सिलेबस अतिशय बारकाव्यानं लक्ष केंद्रित करून प्रत्येक घटकावरती नियोजन करून अभ्यास करा, जेणेकरून भविष्यामध्ये जी होणारी शिक्षक भरती आहे त्याच्यामध्ये तुमचं एक पद निश्चितच असेल. पूर्ण प्लॅनिंगनं ज्यावेळेस मी अभ्यास केला होता पाठीमागल्या 2017ची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये मी आज पदवीधर शिक्षक ग्रॅज्युएट टीचर म्हणून जिल्हा परिषदेमध्ये नियुक्त आहे. त्यामुळे त्याचं जे प्लॅनिंग आहे त्याची जी पूर्ण जे नियोजन आहे त्याच्या संदर्भात मी वारंवार सगळ्यांना माहिती देतच राहील. काही तुमच्या अडचणी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा,
किंवा माझा व्हॉट्सअप टेलिग्रामला तुम्ही माझ्याशी चॅट करू शकतात, बोलू शकतात काही अडचण असेल तर. ॲप प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशन आहे सोमनाथ लोमटे मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी नावाचं, ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये फ्री व्हिडिओज ठेवलेले आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती नवीन बॅच आपली या ठिकाणी सुरू करत आहे मी. त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्तेची स्पेशल बॅच आहे, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून 110 प्रश्न आहे 200 प्रश्नापैकी, आणि ते कमी वेळेमध्ये आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. आणि ओव्हरऑल ऑल सिलेबस स्टेटची एक दुसरी बॅच या ठिकाणी मी घेणार आहे, तर त्याही त्याचंही मार्गदर्शन मी तुम्हाला वेळोवेळी करत राहील. त्याच्यामुळं सगळ्यांना आगामी होणारी शिक्षक भरतीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद.